मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा 12वा दिवस. आरक्षणाच्या मागणीवर ते अजूनही ठाम आहेत. सरकारने दिलेला जी आर त्यांना मान्य नाहीये, त्यामुळे तो जी आर पाटलांना का मान्य नाही यामागील महत्वाची 3 प्रमुख कारणं समोर आली आहेत. ती काय आहेत हे पाहूया. पहिलं कारण म्हणजे सरसकट शब्दांवर ठाम, दुसरं म्हणजे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, आणि तिसरं म्हणजे तातडीने न घेतलेला निर्णय. कारण क्रमांक 1, मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली होती, पण राज्य सरकारने ती मागणी मान्य न केल्यानं पाटील काय म्हणाले ते तुम्हीच पहा. 7 सप्टेंबरचा जो आपला जी आर होता त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांना, आपण म्हणलो होतो की मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होत, ते आरक्षण जसाल तसे लागू करा, त्यासाठी समिती गठीत केली होती नितीन करे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. त्याला 3 महिन्याचा टाइम बाउंड केला होता, त्या समितीने काम केलं नाही, न केल्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. मराठवाड्यासह उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला आरक्षण द्यावं ही त्यावेळेस आमची मूळ मागणी होती. त्याच्यातही कालचा आलेला निरोप म्हणजे असा आहे की सरकारने शिष्टमंडळाकडे आमचं त्याबाबतचं काही मंजुरीचं पत्र पाठवलेलं नाही. जो जी आर आहे त्याच्यातही आमच्या शिष्टमंडळाकडे दुरुस्ती केली. त्या जी आर मध्ये म्हणतो की 7 सप्टेंबर दुरुस्ती झालेली नाही. झाली म्हणल्यानंतर त्याच्यावर त्याच्यावर सरसकट मराठा संघातून तेच तोच नाही समजा भाऊ हे बघा भाऊ करणार करून विधान घेणार, पण जे सत्य ते पारदर्शी मांडलं पाहिजे ते पारदर्शी मांडले माझ्या बाबतीने मी मांडलं पाहिजे. हा याचा अर्थ काय की मग ते आज नाही केलं तर ते बरोबर काय बोलले ऐकलं ना तुम्ही मी जी असाच असा मेसेज परत मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो, याचा अर्थ त्यांनाही बदल करायचा आहे. आसन काही दुरुस्ती तर आपल्याला बी आरक्षण घ्यायचं दोघांचं सारखंच आहे. त्याला द्यायचंय आपल्याला घ्यायचंय फेऱ्या होताच येत बैठकाच्या भाव द्या काय ताण आहे तुम्हाला मग मला काय ताण नाही मी झोपलेलोय. कारण क्रमांक 2, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या असं मनोज जरंगे पाटलांनी म्हटलं होतं, पण हे गुन्हे मागे घेतलेच गेले नाहीत, त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला. यावर जरंगे पाटील काय म्हणाले तुम्हीच ऐका. सत्तेच्या रजेवरती सोडू ती काय कारवाई नाही, ते सहज एखाद्याचं काम नाही केलं म्हणून खवळ लावून सत्तेच्या रजेवर त्याला पाठवून दिलं. इतका भ्याड आम्हाला सल्ला झालेला असताना अशा माणसाला सत्तेच्या रजेवर पाठवायचं नाही. हरकत नाही तुम्ही पाठवा नका पाठवू ते आमचं मत नाही, आमची मागणी सांगितलं पाठवा तुम्ही कारवाई करा अथवा नका करू त्यातही दुमत नाही आमचं. आमची मागणी होती गुन्हे आजपर्यंत एकही मागं नाही, कारवाई एकावरतीही नाही. जे जे सत्य आहे ते आहे आणि आम्हाला आशा आहे तुमच्याकडून की लवकर होईल होणार होतं, पण आजपर्यंत तरी नाही. किमान तुम्ही तातडीचे आदेश काढून दणादण जर केलं असतं तर आणखीन काही त्याचे वेगळे मेसेज गेले असते, परंतु ते काय आणखीन झालं नाही. कारण क्रमांक 3, राज्य सरकारला तातडीने घेण्यास दिलेला निर्णय. राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, पण 4 दिवस उलटल्यानंतरही त्याचं पुढे काहीच झालं नाही. त्यावरून पाटलांनी अर्जुन खोतकरांसमोरच सरकारला धारेवर धरलं. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर साहेब यांच्याकडे माननीय सरकारनं बंद पाकिटमध्ये बंद लिफाफ्यामध्ये म्हणजे तो त्यांनी उघडला नाही आणि कोणी वाचणार नाही इथं झाल्याच्यानंतर वाचला तो अहवाल इथं आलेला आहे. आता आलेला शासन निर्णय आता आलाय तो भरून आपल्या समोरच होणार, परंतु त्याच्यात काही दुरुस्ती आणखी झालेल्या नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तात्काळ आदेश करावे अशी आपली आग्रही भूमिका आहे. त्याच्यामध्ये तसा उल्लेख नाही ती पुन्हा एकदा आपण दुरुस्ती करावी. आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारात घेऊन आमचा निर्णय आम्ही तुम्हाला पोहोचतो, कारण जे आमचा अर्थ तुम्हाला आतापर्यंत सांगितला मात्र आमरण उपोषण सुरू झालं आहे. कारण सरकारशी चर्चा करणं भाऊचं कर्तव्य ते पार पाडतील याच्या दुरुस्त्या आणखी करू तातडीला न्याय निघेल, कारण आपल्याला समाजाला न्याय द्यायचा आहे, महाराष्ट्राचा द्यायचा आहे, मराठा समाजाच्या कल्याणासाठी
आपल्याला काम करायचंय, सगळ्यांनी शांत चित्तानं राहायचं. आपण आपल्या विचार समाजाला आव्हान करतो, आंदोलन शांततेत करा. वेगळ्या उग्र अंक तंक्या ज्या तुमच्या डोक्यात येतात त्या कल्पनेला या उपोषणाचा या आंदोलनाचा अजिबात समर्थन नाही. कारण कोणाच्याही जीवितात धोका निर्माण करायचा नाही. कारण तुम्ही असाल तर त्या आरक्षणाचा उपयोग, तुम्ही नसाल तर आम्ही इथं जीव जाऊन उपयोग काय. पाटलांनी सरकारला जीआर मध्ये दुरुस्ती करण्यास भाग पाडले आणि हे आंदोलन आता असंच सुरू राहणार आहे. पण राज्य सरकारची आता पुढील भूमिका काय असेल हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.